नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना आता 4 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे। तर काय आहे अपडेट हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपयांचा निधी वितरण करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे। 15 ऑक्टोबरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे। या योजनेसाठी राज्यातील 85,60,000 शेतकरी पात्र ठरले आहेत। दुसरा हप्ता लगेचच पुढील महिन्यात वितरित करण्यात येतील असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी निधीच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। या योजनेअंतर्गत वर्षभरात 3 हप्त्यात प्रत्येकी 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये वितरित करण्यात येणार आहेत। यापैकी पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर, तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च अखेर देण्यास्थावित आहे। नमोचा लाभ पीएम किसान प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी देण्याचे निश्चित केले होते, मात्र कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या गोळामुळे हे वेळापत्रक बिघडले आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1,18,00,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, मात्र छाननीअंतर्गत केवळ 85,60,000 शेतकरी पात्र ठरले आहेत। आता 1,720 कोटी रुपयाच्या वितरणास मान्यता दिल्याने हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वितरण। महायुती सरकारसाठी महत्त्वाचे असलेल्या योजनेचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे। पंतप्रधान मोदी हे दूरदृष्टी प्रणालीद्वारे उपलब्ध राहून या योजनेच्या वितरणाची घोषणा करतील असेही कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे हेही मोदी यांच्या हस्ते वितरण व्हावे यासाठी आग्रही आहेत। म्हणजे आता लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।